की आदित्यांच्या बाबतीत म्हणायचं तर त्यांनी कधीच कोणाचा सन्मान केलेला नाही, प्रत्येकाला अपमानास्पद वागणूक देणं हे त्यांनी केलेलं आहे, आणि त्यामुळे तिथला आता जो कोळी समाज आहे हा त्यांच्यावरती भडकणं हे साहजिक आहे. मला असं वाटतं हे आंदोलनसुद्धा आणखीन उग्र होईल आणि आदित्य साहेबांचा तिथे निश्चितच मोठ्या प्रमाणात निषेधाच्या बैठकासुद्धा सुरू होतील. आदित्य ठाकरेंचा बालेकिल्ला समजा तर बालेकिल्ला आता खिंडारपणा चालले असं बोलू शकतो, कारण की आदित्य ठाकरेंच्या विरोधात पण घोषणाबाजी झाली तिथे. आदित्य ठाकरेंचा तो कधीच बालेकिल्ला नव्हता, त्यांना निवडून आणण्यासाठी दोन दोन आमदार तिथे द्यावे लागले. आज त्या ठिकाणची ज्या घराघरातल्या ज्या समस्या आहेत, तिथल्या ज्या पुनर्विकासाच्या समस्या आहेत, झोपडीधारकांच्या समस्या आहेत, ह्या तसाच्या तसा आहेत. डेव्हलपरना मदत करणं आणि तिथल्या झोपडीधारकांना वाऱ्यावर सोडणं हे एकमुखी किंवा एकसूत्री कार्यक्रम आदित्य साहेबांचा होता, आणि त्यामुळे प्रचंड मोठ्या प्रमाणात वरळी मतदारसंघातली जनता त्यांच्यावरती नाराज आहे. वरळीमधले जे कोळीवाड्यातले करोनाच्या कालावधीमध्ये तिथले नगरसेवक जे आहेत हे सुद्धा कोळीवाडा सोडून गेले होते, तो एक रागसुद्धा कोळी बांधवांच्या मनात आहे. आणि म्हणून मला असं वाटतं वेळोवेळी अशा प्रकारची कृती ही आदित्य साहेबांकडे गेलेली आहे झालेली आहे, आणि मला असं वाटतं त्याचा निषेध हा कोळी बांधवच करत आहेत. कोळी बांधव भडकलेले आहेत आणि त्यांनी आज मोठं आंदोलन केलं त्यांच्या विरोधात. संजय राऊतांबद्दल आपण गेली 2 वर्ष नेहमीच ऐकतोय, कदाचित त्यांच्या चष्म्याचा जो नंबर आहे तो बदललेला असेल, आणि त्यामुळे तो पहिला त्यांनी चष्मा दुरुस्त करून घ्यायला हवा. खरं ते तो जो सत्कार सोहळा होता तो ज्या कोळी बांधवांचा व्यवसाय पारंपरिक व्यवसाय हा नष्ट होणार होता. 60 मीटरची 2 पिलर्समधली जे काही अंतर आहे त्यामुळे 2.5 वर्ष उद्धव साहेबांकडे जाऊन त्यांनी प्रयत्न केले, बैठका घेतल्या, आंदोलनं केली, सगळं केलं, पण त्या निरर्थक गेल्यामुळे शिंदेसाहेबांना भेटले आणि काही दिवसात शिंदेसाहेबांनी तो निर्णय घेतला आणि 120 मीटरचं अंतर ठेवून कोळी बांधवांचा हा पारंपरिक व्यवसाय अबाधित कसा राहील यासाठी त्यांनी पूर्णपणे प्रयत्न केले, जे पहिल्या मुख्यमंत्र्यांनी केलेलं नाही.